रिया चक्रवर्ती ही ईडी कार्यालयात दाखल झालेली आहे। आज तिची ईडीकडून चौकशी होणार आहे। आर्थिक व्यवहारांबाबत ही चौकशी होणार आहे। सुशांत सिंग राजपूतच्या बँक खात्यातून काही रक्कम काढली गेली का? जर ती काढली गेली असेल तर ती नेमकी कशासाठी काढली गेली याबाबत ईडीकडून तिची चौकशी होऊ शकते। मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत ही चौकशी होणार आहे। हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगच्या बोललं गेल्यामुळे ही चौकशी होते। यासाठी ईडी कार्यालयामध्ये रिया चक्रवर्ती ही पोहोचलेली आहे, दाखल झालेली आहे। तत्पूर्वी ही आज चौकशी होऊ नये असा प्रयत्न रियानं केला होता। सुप्रीम कोर्टात सुनावणी होईपर्यंत तिचा जबाब नोंदवला जाऊ नये अशी मागणी तिनं वकिलांमार्फत केली होती। मात्र ईडीनं तिची याचिका फेटाळल्यानंतर आज तिला या चौकशीला सामोरं जावं लागत आहेच। ती या चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे। रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। आजच तिला ईडीच्या चौकशीला हे सामोरं जावं लागतंय। तसंच सीबीआयकडून एफआयआर सुद्धा दाखल होतोय। रियाच्या आर्थिक व्यवहारांची आज चौकशी होऊ शकते ईडीकडून। सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये रियाची ईडीकडून आज चौकशी होते। तसे समन्स तिला बजावण्यात आले होते। ही चौकशी आज होऊ नये याचा प्रयत्न तिने आटोकाट केला होता। मात्र ईडीनं तिची याचिका फेटाळली आणि अखेर तिला आजच्या या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल व्हावं लागलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कोचिक यांच्याकडून। मेघा, अखेर आजच्या या ईडीच्या चौकशीसाठी रिया दाखल झालेली आहे ईडी कार्यालयात, काय अधिक माहिती? मेघा, रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल झालेली आहे, काय अधिक माहिती? आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये। मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी याबाबत अधिक माहिती देतीलच। दरम्यान सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्ती, त्याची जी गर्लफ्रेंड होती, तिची आज चौकशी केली जाते आहे। ईडीकडून ही चौकशी होणार आहे। हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी जोडलं गेल्यानंतर आता या प्रकरणी ईडीकडून रियाची चौकशी होणार आहे। त्यासाठीच ती दाखल झालेली आहे ईडी कार्यालयात। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्याबरोबर आहेत। मेघा, ईडी कार्यालयात दाखल झालेली आहे रिया, काय अधिक माहिती आहे? हेमाली, रिया चक्रवर्तीला बरोबर 12 वाजता ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार ती बरोबर 12 वाजता ईडी कार्यालयात दाखल झालेली आहे। खरं तर ही चौकशी टाळण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले। तिने अनेक मुद्द्यांवर ही चौकशी टाळण्यासाठी परवानगी मागितली होती, मात्र अखेर ईडीनं तिची ही परवानगी आहे ती फेटाळली होती आणि त्यामुळे तिला ईडी कार्यालयात हजरच राहावं लागलं। गेले काही दिवस ती खरं तर गायब होती असं म्हणावं लागेल, मात्र ईडीने समन्स बजावताच आज ती ईडी कार्यालयात दाखल झालेली आहे। याचबरोबर त्यांचे जे बिझनेस मॅनेजर आहे कीर्ती मोदी, तिला देखील समन्स बजावण्यात आला। यावेळी आज रिया चक्रवर्ती इथे आली तेव्हा ती एका आपल्या एका जवळच्या मित्र किंवा एका जवळच्या नातेवाईकाबरोबर होती। तिनं मास्कही लावला होता आणि पूर्ण चेहरा होता तो आपला झाकलेला होता। मीडियाने तिला बरेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र मीडियाच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरं न देता ती थेट ईडी कार्यालयात घुसलेली आहे आणि आता तिची ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू झालेली आहे। सुशांत सिंग राजपूतच्या खात्यामधून 15 करोड रुपये एका अशा अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत की जे अननोन अकाउंट आहे किंवा अज्ञान असं अकाउंट आहे। ते नक्की कशामुळे झाले, कशामुळे काय कारणांमुळे ते ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत, कुणी केलेली आहेत, या सर्वांची चौकशी आता ईडी करत आहे। यापूर्वीच दोघांच्या म्हणजे सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती या दोघांच्या सीएची देखील चौकशी झालेली आहे। याचबरोबर त्यांचा जो हाऊस मॅनेजर आहे मिरांडा, त्यांची देखील काल इथे बराच तास चौकशी झाली आणि आज त्यांची जी मॅनेजर आहे, बिझनेस मॅनेजर कीर्ती मोदी, तिला देखील समन्स बजावण्यात आलं आहे। रिया चक्रवर्ती नंतर कदाचित कीर्ती मोदीची देखील इथे चौकशी केली जाईल आणि बरेच दिवस गायब असलेली रिया चक्रवर्ती आज ईडीनं समन्स बजावताच हजर झालेली आहे। अर्थातच तिने कायदेशीर चौकटीत राहून ही चौकशी टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र अखेर तिला ईडीमध्ये हजर राहावंच लागलेलं आहे आणि आता सुशांत सिंग राजपूतच्या या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुशांत सिंग राजपूतचं हे सगळं आत्महत्या प्रकरण किंवा मृत्यू प्रकरण हे आर्थिक व्यवहारांशी जोडलं गेल्यानंतर ईडी इथं या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल झालेली आहे। ईडीचा हस्तक्षेप आता सुरू झालेला आहे, चौकशी सुरू झालेली आहे। जशी तुम्ही माहिती दिलीत मेघा की काल त्यांच्या हाऊस मॅनेजर मिरांडाची चौकशी झाली, आज रिया चक्रवर्तीची चौकशी होते। साधारण किती वेळ ही चौकशी चालेल? कारण बरेच प्रश्न आहेत अनुत्तरित राहिलेले आहेत जे सुशांत सिंग राजपूतच्या बँक अकाउंट संदर्भात आहेत। काय वाटतं किती वेळ ही चौकशी चालेल?
हिमाली ही चौकशी आहे की कित्येक तास सुरू राहण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा जो हाऊस मॅनेजर होता मिरांडा त्याची काल जवळपास 8 ते 9 तास चौकशी झाली. इथं तर स्वतः सुशांत सिंगची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आहे आणि तिच्यावरच संशयाची सुई आहे, त्यामुळे बराच तास म्हणजे जवळपास दिवसभरही तिची चौकशी इथे सुरू राहण्याची शक्यता आहे. आणि आता कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण वळण घेतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जशी बिझनेस मॅनेजर होती सुशांतची ती मोदी, तिलाही समज बजावण्यात आलेला आहे, तिचीही चौकशी आज होणार आहे किंवा ती चौकशी कधी होणार आहे याबाबत काही कळू शकलंय का? हिमाली तिची जी बिझनेस मॅनेजर आहे कीर्ती मोदी, तिलाही समन्स आजच बजावण्यात आलेला आहे. मात्र रियाची चौकशी किती वेळ चालते, किती कालावधी लागतो त्याच्यावर कीर्ती मोदी याची जी चौकशी आहे ती अवलंबून असणार आहे. यापूर्वीही दोघांच्या सीएची चौकशी झालेली आहे, हाऊस मॅनेजरची चौकशी झालेली आहे. आज स्वतः रिया चक्रवर्ती आहे जी की सर्वात प्रमुख व्यक्ती अशी म्हणता येईल या सगळ्या प्रकरणातली, त्यामुळे तिची चौकशी किती वेळ चालते आणि नक्की त्या चौकशीतनं काय बाहेर येतं त्याच्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर या प्रकरणाला वेगवेगळी वळणं लागलेली आहेत. सगळ्यात सुरुवातीला असं वाटत होतं की बॉलिवूडमधली जी प्रतिस्पर्धा आहे किंवा एक घराणेशाही आहे तसा त्याला एक रंग देण्यात आला, त्यानंतर त्याला एक राजकीय रंग देण्यात आला आणि आता एक मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण समोर आलेलं आहे. सुशांत सिंगच्या खात्यातनं 15 कोटी रुपये गायब होतात, एका अज्ञात अकाउंटमध्ये गायब होतात, ते का केलं, कसे होतात, का होतात, कोण करतं, याबाबत अद्यापही काही स्पष्टता झालेली नाही आणि त्याच्यामुळेच या प्रकरणाला आता सगळं ईडी चौकशी करत आहे. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आलेलं आहे आणि ईडीनं आता रिया चक्रवर्तीला आज बोलावलेलं आहे आणि आजची जी चौकशी असणार आहे ती खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कित्येक तास ही चौकशी सुरू राहण्याची शक्यता आहे, जवळपास याच्यामध्ये आजचा दिवसही जाऊ शकतो. हे मेघा अशा संपर्कात राहा, आता आपण पाहणार आहोत की ईडीकडून रियाची कशी चौकशी होऊ शकते. ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा आपण पाहूया कोणकोणते मुद्द्यांवर तिला विचारलं जाऊ शकतं. सुशांतचे 15 कोटी रुपये रियानं स्वतःच्या खात्यात वळवलेत का? सुशांतच्या कंपन्यांमध्ये नेमके कसे व्यवहार झाले याबाबत रियाला काय माहिती आहे हे ईडी जाणून घेईल. कंपन्यांमध्ये पैशांचा गैरवापर झाला का यावरूनही ही चौकशी होऊ शकते. तर मुंबईतील खारमध्ये घेतलेल्या घराबाबतही ईडी चौकशी करू शकते. घराची किंमत 76 लाखांच्या घरात आहे, खारमधलं हे घर आहे. दरम्यान ईडी कार्यालयामध्ये रिया चक्रवर्ती दाखल झालेली आहे, तिची चौकशी आता सुरू होईल काही वेळात आणि आज दिवसभर कदाचित तिची ही चौकशी सुरू राहू शकते. मेघा आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. मेघा, या सुशांतच्या बँक अकाउंट संदर्भात रियाची चौकशी तर होणार आहे, बिझनेस मॅनेजर तिची आहे ती कीर्ती मोदी तिचीही चौकशी होणार आहे, पण आणखीन एक नाव सातत्यानं पुढे येत होतं हे सगळं प्रकरण उलगडल्यानंतर, ते म्हणजे रियाचा भाऊ शौविक. तर त्याला काही समज बजावण्यात आलेले आहेत का किंवा भविष्यात त्याला समज बजावले जाऊ शकतात का, त्याची चौकशी होऊ शकते का? अद्याप तरी एवढीच माहिती समोर आलेली आहे की सुशांत सिंगची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि त्यांची बिझनेस मॅनेजर कीर्ती मोदी ह्या दोघींना समन्स बजावण्यात आलेला आहे. अर्थातच त्यांना गरज वाटल्यास सुशांत सिंगच्या नातेवाईकांना किंवा त्याच्या जवळच्या मित्रांना किंवा बॉलिवूडमधील काही इंडस्ट्रीच्या महत्त्वाच्या लोकांना किंवा या संदर्भामध्ये ज्यांची नावं घेतली जात आहेत त्यातील कुणालाही समन्स ईडी बजावण्याचा अधिकार आहे आणि तो बजावला जाऊ शकतो. सध्या तरी रिया चक्रवर्ती ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहे या सर्व प्रकरणामध्ये, कारण सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली त्याच्या आधी बरेच दिवस त्याच्याबरोबर रिया चक्रवर्ती ही एक प्रमुख व्यक्ती होती, ती त्याच्याबरोबर होती आणि तिनेच ही सगळी अफरातफर केली अशी एक असा एक आरोप केला जातो किंवा अशी एक चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामुळे आजच्या चौकशीमध्ये नक्की काय समोर येतं, आजच्या चौकशीमध्ये ती नक्की काय बोलते हे सगळं स्पष्ट झाल्यावरच ईडी निर्णय घेईल की यानंतर कुणाची चौकशी करायची, नातेवाईकांची चौकशी करायची, त्याच्या मित्रांची चौकशी करायची का बॉलिवूड इंडस्ट्रीमधील काही महत्त्वाच्या डायरेक्टर असतील, निर्माते असतील किंवा इतरही काही कलाकार असतील यांची चौकशी करायची असा निर्णय पूर्णपणे ईडीचा आहे आणि आजच्या चौकशीनंतर असते याचा निर्णय घेतील. हे मान्य नक्कीच. मेघा, मुंबईतल्या खारमध्ये तिनं फ्लॅट घेतला होता ज्याची किंमत 76 लाखांच्या घरात आहे, तर या फ्लॅटची सुद्धा ईडीकडून चौकशी होऊ शकते. नेमका हा फ्लॅट काय आहे याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का? नेमका हा फ्लॅट कुणाच्या नावावर होता, रिया की सुशांत? हिमालय अद्यापही याबाबत काही स्पष्ट अशी माहिती समोर येत नाही आहे, मात्र अशी चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आणि एकंदरच मीडियामध्येही आणि सगळीकडेच सुरू आहे की ती बरेच रिया चक्रवर्ती आहे ती सुशांत सिंग राजपूतच्या अकाउंटमधनं परस्पर पैसे काढायचे असे आरोपही तिच्या सुशांत सिंगच्या वडिलांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी केलेले आहेत आणि त्याचमुळे रिया चक्रवर्तीने एक फ्लॅट घेतला होता त्याबाबतही चर्चा सुरू झालेली आहे. कारण ती जसे सुशांत सिंग राजपूत एक यशस्वी कलाकार होता तसे
असली ती यशस्वी नव्हती म्हणजे नक्कीच तिची जी कमाई आहे ती सुशांत सिंग राजपूतच्या एवढी नक्कीच नसेल. त्यामुळे एवढा महागडा फ्लॅट आणि तेही खार सारख्या पॉश एरियामध्ये तिने कसा काय विकत घेतला, यामागे तिला कोणी फायनान्स करणार होतं का, किंवा ती एक मुळात श्रीमंत घरातली आहे का, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे का. सुशांत सिंग राजपूतच्या अकाउंटमधनं किंवा त्याच्याकडनं तिने पैसे घेऊन ती तो फ्लॅट खरेदी केली आहे, याबाबत एक वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात अजूनही काही स्पष्ट अशी माहिती समोर आलेली नाही किंवा कुणी पोलिसांनी किंवा कुठल्या एका अधिकृत संस्थेने याबाबत अजूनही काही माहिती दिलेली नाही आहे. नक्की मेघा अशाच संपर्कात राहा. आपल्याबरोबर आपल्या प्रतिनिधी जयंती वाघधरे देखील आहेत. जयंती, ईडी कडून रियाची आता चौकशी सुरू होते आहे, त्यासाठी रिया चक्रवर्ती ही ईडी कार्यालयात दाखल झालेली आहे. जयंती, रियाची नेमकी कोणकोणत्या बाबतीत चौकशी होऊ शकते, नेमके कोणकोणते आरोप किंवा ठपके तिच्यावर ठेवण्यात आलेले आहेत, विशेषतः आर्थिक व्यवहारांबाबत जर बोलायचं झालं तर? लगेच हेमाली, काल सीबीआयकडून एफ आय आर जो आहे तो दाखल करण्यात आला आहे आणि या एफ आय आरमध्ये रियासोबत अनेकांची नावं आहेत, ज्यात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आहे, त्याच्यानंतर तिचे बाबा इंद्रजीत आहेत, त्याच्यानंतर सुशांत सिंगचा जो मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी, या सगळ्यांची नावं त्या एफ आय आरमध्ये आहेत. आज ईडीकडे रियाची चौकशी होणार आहे. सुशांतच्या बाबांनी तिच्या अगेन्स्ट जी एफ आय आर दाखल केली आहे त्यात अनेक आरोप करण्यात आले आहेत. म्हणजे ज्यात पहिला आरोप आहे की सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं असो किंवा चीटिंग किंवा फायनान्शियल फ्रॉड या सगळ्या गोष्टी आहेत, ज्यात असाही उल्लेख आहे की सुशांतच्या अकाउंटमध्ये 17 कोटी रुपये होते आणि त्यातले 15 कोटी रुपये गायब आहेत. तर ते 15 कोटी रुपये कुठे गेले? त्यामुळे या सगळ्या फायनान्शियल फ्रॉडचा किंवा हे जे काही लेनदेन झालेली आहे पैशांची, त्याबाबत सखोल चौकशी होणार आहे आणि त्यासाठी आज रिया चक्रवर्ती जी आहे ती ईडी समोर याविषयी त्याची चौकशी केली जाणार आहे. जयंती, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण हे आता मनी लॉन्ड्रिंगशी जोडलं गेलं, नेमका हा उलगडा किंवा मनी लॉन्ड्रिंग किंवा आर्थिक गैरव्यवहारांबाबतचा उलगडा किंवा संशय कसा व्यक्त केला गेला, नेमकं काय घडलं की हे प्रकरण आता मनी लॉन्ड्रिंगकडे वळलं? नक्कीच हेमाली, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी अनेक अँगल्स आहेत. आता एकीकडे बॉलिवूडचा नेपोटिझम अँगल आहे, दुसरीकडे रिया चक्रवर्तीच्या अगेन्स्ट जी केस दाखल करण्यात आली आहे, रियानं फ्रॉड केला हा एक अँगल आहे, त्याच्यानंतर एक पार्टी घडली आणि त्या पार्टीमध्ये काय काय झालं त्यामुळे सुशांत प्रेशराईज झाला होता किंवा एक प्रकारे त्याच्यावर प्रेशर आणलं होतं, असे अनेक मुद्दे यात आहेत. ज्यापैकीच एक मुद्दा आहे रिया चक्रवर्तीचा की रियानं फायनान्शियल फ्रॉड केला आहे किंवा असे आरोप तिच्यावर दाखल करण्यात आले. त्यामुळे आता ईडी कडून जी चौकशी होते या चौकशीमध्ये कदाचित या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि काय कन्क्लुजन आहे किंवा काय काय घडलं हे. खरं तर रिया ही खूप महत्वाची व्यक्ती आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या केसमध्ये, कारण ती त्याची जवळची मैत्रीण आहे, ती त्याची गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उलगडा रियाकडनं होणं खूप गरजेचं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून रिया गायब होती आणि काल रिया मुंबईत परतली, तिच्या घरी परतली. त्यामुळे रिया हा एक खूप म्हणजे रियाकडनं जी माहिती मिळू शकते किंवा जे काही फायनान्शियल गोष्टी असतील किंवा इतर बाबींबाबतची जी चौकशी आहे ते रियाकडनं जो फीडबॅक मिळणार आहे, जी माहिती मिळणार आहे ती या केसमध्ये खूप महत्वाची ठरेल. नक्की, इतके दिवस रिया समोर येणं टाळत होती, चौकशी टाळत होती, त्यासाठी तिने अगदी अखेरपर्यंत आज अखेरपर्यंत प्रयत्न केले, मात्र अखेर रिया चक्रवर्ती आता ईडी कार्यालयात दाखल झाली आणि आता तिची ईडीकडून चौकशी सुरू होऊ शकते. याबाबत वेळोवेळी आम्ही आपल्याकडून अधिकाधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद मेघा आणि जयंती तुम्हा दोघांनाही. यानंतर बिहार पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. सुशांतला मानसिक आजार असल्याचं खोटं चित्र रंगवत त्याची संपत्ती हडपण्याचा रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाचा एकमेव उद्देश असल्याचा आरोप बिहार सरकारनं केलाय. भविष्यात सुशांतला चित्रपटातील करिअर सोडून जैविक शेती करण्याची इच्छा होती, मात्र सुशांतचे मेडिकल रिपोर्ट मीडियापर्यंत पोहोचवून त्याला वेडं ठरवण्यासाठी रिया त्याला ब्लॅकमेल करत होती. सुशांतनं पैसे दिले नाही तर सुशांतला गैरप्रकारे अडकवण्याची रिया सतत धमकी देत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. 8 जूनला सुशांतचे सर्व पैसे, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड घेऊन रिया आणि तिचं कुटुंब पळून गेल्याचा आरोप या प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आलेला आहे.